हा खेळाडूचा जवळजवळ 200 स्ट्राइक रेट मित्रांनो आहे. जवळजवळ म्हणायचं गेलं 13 स्पर्धेचा विचार केला 94 चेंडू हा खेळाडू या मालिकेमध्ये खेळलेला आहे. 94 चेंडू मध्ये मिरज संघाच्या बद्दल म्हणायचं गेलं तर मिरज संघामध्ये एकमेव खेळाडू ज्याच्या खात्यावर सर्वाधिक धावा आहेत, 115 धावा वैयक्तिक कामगिरी या खेळाडूच्या खात्यावर आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामन्याला, ते सुरुवात केली जाते. पहिलं षटक आणण्यासाठी विकास मात्रे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. काहीसा कानमंत्र दिला जातोय. नवघर मास्टर्स म्हटलं तर मागील वर्षाची आठवण झाली. राजूच्या ज्या 4 विकेट्स माझ्या डोळ्यासमोर लगेच आल्या, कारण नवघरचा संघ आज या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर टेनिस जगतातील नामवंत गोलंदाज तुम्हाला आज राजू पाटील या मैदानाच्या आतमध्ये खेळायला मिळेल, खास करून नवघरच्या माध्यमातून. आणि टेनिस जगतातील एक नामवंत खेळाडू म्हणजे रवी पाटील तुम्हाला मीरा या संघामध्ये पाहायला मिळेल. ऍव्हरेज स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट लेग रिजन मध्ये राजेश पाटील त्या दिशेने आहेत. सिंगल कन्वर्ट केलं गेलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतोय मीरा आपल्या खेळीला सिंगलला. श्रीगणेश होतोय सामन्याला सुरुवात करतोय. रमाकांत बोईर साहेब 1 या धावेनं टार्गेट म्हटलं होतं हरिचंद्रचे. मी संवाद साधला होता टॉस बॉक्स मध्ये. हरिचंद्रनं म्हटलं होतं 40 ते 45 घरामध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न खास करून करू मीरा या संघाला. मात्र ज्यावेळेस मी रमाकांतची चर्चा केली, रमाकांतनं म्हटलं नाहीये याहून अधिक धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. मात्र 60 ते 70 धावा जवळजवळ हायएस्ट स्कोर काय असेल या मैदानात. एज लागली गेली, लिडिंग एज लागते चेंडू एसटीच्या मागे. लेग स्टॉप रिजन मध्ये सिंगल मिळेल. तर या मैदानाचा मास्टर्स क्रिकेटचा हायएस्ट स्कोर काय आहे, 97 धावा मोरवा संघाच्या अगेन्स्ट कुठल्या होत्या याच मैदानावर. गोडबंदर मास्टर्स संघाना ती धावसंख्या अजूनही आठवते, खास करून 6 चेंडू 43 धावा अलंकार तरीचे ते फटकेबाजी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. लक्षात ठेवा हा मास्टर्सचा इतिहास आहे या मैदानाचा. माझ्या नक्कीच स्कोरर आहे, माझ्यासोबत चर्चा केली जाईल. ज्यावेळेस अनेक ओपनच्या स्पर्धा देखील या मैदानावर खेळवले जातात त्याचा इतिहास काय याबद्दल देखील चर्चा केली जाईल. पायड्या स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आदळतो सरळला पॅडवर. निर्धाव चेंडू रमाकांत भोईर. सुरुवात कायची म्हणायचं गेलं मागील वर्षामध्ये 2016 आणि 2017 जर आपण वर्ष पाहिलं मित्रांनो, तर सुरुवातीला काही संघ काहीसा मागे होता. मात्र जर शेवट जर पाहिला तर अतिशय गोड शेवट झाला होता मिरे या संघाचा. विकास फ्लाइट मिळते बीमर होता, चेंडूकडे लक्ष नव्हतं. मात्र दोन्ही गाड्या एका प्लॅटफॉर्मला धमाका होणार. मात्र या धमाक्यामध्ये कोणाचा बळी जाईल, रमाकांत की दणेश्वर, दोघांनाही खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र कोणाची विकेट दिली जाईल पंच डिस्कस करतील. रमाकांत बाद होतात का या दणेश्वर, दोघांनाही खेळायचं आहे. चर्चा केली जाईल विकेट कोणाची दिली जाईल. पहा रमाकांतला देखील मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, धनेश्वरला देखील मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. का हा चेंडू डेट आहे, राजू पाटील म्हणतात चेंडू डेट आहे, पाहायचं आहे काय निर्णय असेल पंचांचा. यस तर इथे मात्र दोघांनी खेळायचं आहे. मात्र काय निर्णय देतील पंच चर्चा केली जाईल, कारण आपले अधिकृत पंच नाही आहेत आणि खास करून तितकासा अनुभव नाही आहे आपल्या मास्टर्स क्रिकेटचा. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली आणि आपल्या अग्रिकुलित समाज सामाजिक संस्थेच्या मास्टरची नियमावली थोडीशी वेगळी आहे. याचं कारण का आपण 40 वर्षावरील क्रिकेट खेळतोय, आपण लेजंड क्रिकेटर आज या मैदानावर पाहणार आहोत. आणि त्या कारणास्तव 40 वर्षावरील क्रिकेटपटू खेळत असताना त्या क्रिकेटपटूंसाठी एक नियमावली वेगळी बनवण्यात आलेली आहे आणि नक्कीच त्या नियमावलीनुसारच एक निर्णय दिला जाईल. धावसंख्या 2 आहे, मात्र ही विकेट्स कोणाची, रमाकांत भोईरांची की धनेश्वरची ही विकेट्स आहे हे नक्कीच थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. तर यस रमाकांत भोईर मात्र परतत. पहिला मोराबाद, पहिला फलंदाज बाद आणि पहिला धक्का मीरा मास्टर्स संघाला, ज्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण फाउंडेशन असताना पाहिलं होतं मीरा संघाचा, तो मात्र फलंदाज इथे 2 धावसंख्येवर बाद होतो. विजय स्वागत करतो.
धन्यवाद या मधुर संदेशानंतर पुन्हा एकदा लाईव्ह क्रिकेटमध्ये मी भरत राव पंपाण जो आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण जुळलेलो आहोत मित्रांनो या महासंग्रामामध्ये. आपण पाहत आहोत अग्रिकुळी समाज सामाजिक संस्था अंतर्गत मास्टर विचार शेजक 2019 विकास आहे गोलंदाजी पॉईंटवर. विकास बद्दल म्हणायचं गेलं विकासचा मास्टर्स करिअर जर पाहिला मित्रांनो तर ओव्हरऑल या मालिकेमध्ये या गोलंदाजानं तब्बल 6 षटक हाताळलेले आहेत. 6 षटक हाताळून 54 धावा आणि 4 बळी 4 विकेट्स या गोलंदाजानं ओव्हरऑल या मालिकेमध्ये घेतलेल्या आहेत. आणि तोच गोलंदाज यावेळेत पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय नवघर मास्टर्स या संघाचा. ऑन साईडला पाहिलं आपण तर 30 यार्डच्या आतमध्ये काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मिडऑफ पाहायला मिळतो, मिडऑन पाहायला मिळतो तुम्हाला, खास करून आउटसाइड ऑफ स्टम्प. यावेळेस दिशेपासून भरकडताना गोलंदाज विकास व्हाईटचा इशारा पंचांचा. अवंतदारमध्ये भर धाव 1 धावीने पुढे, धावसंख्या 3 घरामध्ये. तर जवळजवळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहिलं तर पॉईंट ऑन साईड कडे आपण लक्ष दिलं तर जवळजवळ शॉर्ट लेग, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, डीप काव कव्हर तुम्हाला पाहायला मिळते ऑन साईडला. त्यानंतर आपण पाहतोय तर जवळजवळ म्हणायचं गेलं तर एक डीप स्क्वेअर लेग. एस रवी पाडील देत आहेत. यावेळेस फक्त टॉन्स केला गेला, मनगडाचा वापर करून सिंगल कन्वर्ट केला गेला. कारण कुठल्याही मोठ्या खेळाडूला शून्यावर बाद होणं हे कदापि मान्य नसतं आणि त्या कारणाचं फक्त सिंगल कन्वर्ट केला. आपला खातं नोंदवलं गेलं रवीकडून 1 या धावीनं. संघ पोचतोय 4 या धावसंख्येवर. तर मयूर यांच्याकडून 2 षटकार लागोपाठ 2 षटकारांसाठी रवी पाडील यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पंच केला गेला चेंडूला, चेंडू एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल. तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. मयूर यांच्याकडून लागोपाठ 2 षटकार, 500 रुपये रवी पाडील यांच्यासाठी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावफलकावर जर आपण धावा जर पाहिल्या तर 5 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. नवघर मास्टर्स काल गाजवलं होतं नवघर मास्टर्स संघानं. लक्षात ठेवा हे मैदान मला अजूनही आठवते. अप्रतिम कामगिरी राजू पाटील आणि कंपनीनं केली होती या मैदानावर. मात्र घोडबंदर संघ मागील वर्षामध्ये पुढे आला होता. एक्सर एचा संघ मागील वर्षामध्ये पुढे आला होता. मात्र तो एक्सर एचा संघ या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये दिसत नाही आहे. बाद आहे तो संघ. कारण ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जवळपास आपल्या या समाजाला 22 संघ जोडले गेलेले आहेत आणि 22 संघामधून आपण 16 संघांना संधी देतोय खेळण्यासाठी. आमची तरी इच्छा आहे की 22 संघ इथे खेळावेत. ही खास करून आमच्या उमेदवार मास्टर्सची इच्छा आहे. मात्र नियमावलीकडे जर पाहिलं आपण, नियमाला जर धरून जर आपण वागलो तर हे 16 संघ फक्त आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या 5 होते. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच अजय म्हात्रे. अजय म्हात्रे मित्रांनो म्हटलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा क्रिकेटपटू. आंतरराष्ट्रीय मी का म्हटलं तर भारतीय संघाच्या माध्यमातून हा खेळाडू अनेकदा दिसलेला आहे. खास करून म्हणायचं गेलं भारतीय दिव्यांग संघ जर तुमच्या लक्षात येत असेल तर भारतीय दिव्यांग संघाच्या सोबत हा अजय म्हात्रे हा अनेकदा खेळलेला आहे. लक्षात ठेवा अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या मोठमोठ्या संघाच्या अगेन्स्ट या गोलंदाजानं भारतीय संघाच्या माध्यमातून गोलंदाजी केलेली आहे. आणि तोच अजय म्हात्रे आज तुम्हाला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पॉवर प्ले आहे तो एका षटकांचा. मात्र 4 शतरक्षक कंपल्सरी 30 यार्डच्या आतमध्ये तुमचे असणं हे बंधनकारक असेल. यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून टोटल 4. यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून टोटल 4. लक्षात ठेवा पहिलं षटक फक्त पॉवर प्लेच आहे. त्यावेळेस 30 यार्डच्या आतमध्ये तुमचे 2 खेळाडू बाहेर असतील आणि ज्यावेळेस दुसरं षटक चालू होईल त्यावेळेस 4 शतरक्षक 30 यार्डच्या आतमध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून टोटल 4. तर अजय म्हात्रेबद्दल चर्चा केली जाईल. खास करून मागील वीकचा विचार केला तर मनोहरजी जोशी साहेब यांच्याकडून खास करून बेस्ट बॉलर अँड मालिकावीर हा पुरस्कार या मुलानं घेतला होता. एक मोठी स्पर्धा खेळला होता मुंबई नगरीमध्ये. जवळजवळ आमदार चषक खेळला होता आणि त्याच चषकामध्ये बेस्ट बॉलर मालिकावीर हा पुरस्कार या व्यक्तीनं घेतला होता. आठवण झाली कारण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू आज आपल्या सोबत नवघरच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 5, षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. दुसरा अजय म्हात्रे. यावेळेस चिडूला फक्त पंच केलं गेलं. राजन आहे त्या दिशेनं. काय होते आवाज डीजे? धनेश्वर स
सिंगल कन्वर्ट करतोय. जवळजवळ म्हणायचं गेलं तर या सहा धावा धावफलकावर लागले जात आहेत. होमिंग करतोय मित्रा अजय पुन्हा एकदा सज्जवतोय. फक्त मनगडाचा वापर करताना प्लेसमेंट दाखवताना रवी पाटील पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. रवी दुसरा देवगणीचा प्रयत्न केला जातोय डेंजर झोन मध्ये. रवी पाटील आहे मात्र फेकी चुकीच्या एंडला केली जात आहे. जर नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली असती तर कदाचित धनेश्वर हा बाद झाला असता. मात्र मोलाची विकेट आहे ती म्हणजे रवी पाटील यांची. कारण हरिचंद्र पाटील सोबत मी संवाद साधले होते त्यावेळी हरिचंद्र पाटीलने मला म्हटलं होतं की आमच्या दृष्टीने रवी पाटील हा मोठा खेळाडू आहे. रवी पाटीलची विकेट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या कारणास्तव ती विकेट्स घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याप्रमाणेच फेकी केली होती मात्र रवी सुखरूप आपल्या घरामध्ये पोचतोय. सातत्याने चार वर्ष हा खेळाडू जवळजवळ टॉप 10 खेळाडूमध्ये आपली जागा कायमस्वरूपी बनवतोय. तोच खेळाडू म्हणजे रवी पाटील. बॅकफुटला गेला चेंडूला फक्त पंच केलं गेलं. चेंडू जवळपास बॅकफुट पॉईंट क्षेत्रामध्ये. राजन मात्र चेंडूला फील्ड करत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलला धावसंख्या एकने पुढे निघते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 9 घरामध्ये. रवी पाटील ज्यांना 2016 आणि 2017 आणि 18 वर्ष मित्रांनो आपण पाहिलं तर जवळपास 2017 आणि 18 वर्षामध्ये 500 धावा या खेळाडूनं पूर्ण केल्या होत्या. जवळजवळ 26 ते 27 वर्षाचा टेनिस क्रिकेटचा दांडगा अनुभव. ओम ब्रह्मदेव गोरदेवच्या माध्यमातून सुरुवात केली होती व्यावसायिक क्रिकेटला आणि आज एक टेनिस जगतातील एक नामवंत खेळाडू म्हणून अशी ओळख या महान खेळाडूची आहे. आणि तोच खेळाडू तुम्हाला नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतो रवी पाटील. पंच केला गेला. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं विकास आहे तिथे. एक धाव मिळेल. एका धावेनं संघ पोहोचतोय 10 घरामध्ये. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच संघ मीरा. धावसंख्या 10. अजय पुन्हा एकदा आउट साइड ऑफ्सम. चेंडू पंच करताना पाहायला मिळतोय रवीला. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये. राजन मात्रे चेंडूला फील्ड करत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. लाइन टॉप लेनचा विचार केला तर मी अजय मात्रेचं खरोखर कौतुक करेल. कारण पाहिलं हवेचा वेग जर आपण पाहिला तर आपल्या झेंडे दर्शवित आहेत हवा कुठल्या दिशेनं आहे आणि खास करून राईट हँड बॅट्समॅन आहे क्षमता आहे खास करून मॅन इज गोल्डन आर्म्स. नक्कीच रवीबद्दल मी चर्चा करेल. एक मोठा खेळाडू आहे आणि या रवीला कुठल्या पद्धतीने चेंडू टाकायचा. जवळजवळ 4th-5 एसटीवर चेंडू रिलीज करतो या कारणास्तव मी अजयचं कौतुक करेल. थांबवण्याचा प्रयत्न करतोय या मोठ्या खेळाडूला क्रिजवर. डान्सिंग द पिच फुटवर्कचा चांगला वापर. लेग स्टिकच्या बाहेर निघाला. ऑन साईडला चेंडूला फायर केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. धनेश्वरनं सिंगल मिळेल. सिंगलला संघ पोहोचतोय तो म्हणजेच 12 घरामध्ये. 2 पूर्ण सरासरी जर आपण पाहिली. एमबी माझ्या सोबत नाही आहे. जर एमबी ते जर सोबत असता माझ्या सोबत जर स्क्रीन सोबत तर नक्कीच माहिती पडलं असतं जवळपास काय घडामोडी झालेली आहेत. तर 12 आस्किंग रेट आपण पाहिला तर जवळजवळ 6 सरासरीनं मीरा संघ खेळतोय. जर 6 सरासरीनं मीरा संघ 5 खेळत राहिला तर 30 धावा मीरा संघ उभारू शकेल. आव्हान आहे रमाकांत बोईरांचं की 40 ते 45 अधिक धावा आम्ही नवघर संघासमोर उभारायला हव्यात. कारण नवघर संघ म्हटलं तर राजन मात्रे हा खेळाडू फॉर्ममध्ये आहे. राजेश पाटील हा खेळाडू फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं धनराज हा एक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजू पाटील जो फाउंडेशन उभारण्यासाठी सुरुवातीला येतोय तो खेळाडू खूप फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर कुमार हा खेळाडू फुल फॉर्ममध्ये आहे. आणि ज्या वेळेस हे 4 ते 5 खेळाडू समोरच्या संघामध्ये जर फॉर्ममध्ये असतील तर त्या संघासमोर टार्गेट हे मोठं ठेवणं गरजेचं आहे मीरा संघाला. तर कुमार येतोय. याच कुमार बद्दल मी चर्चा केली होती आणि तोच कुमार इथे पाहायला मिळतोय. जवळजवळ वैयक्तिक कामगिरी जर पाहिली या मालिकेतील या गोलंदाजाबाल जर म्हणायचं गेलं तर तब्बल या गोलंदाजानं आतापर्यंत 9 आतलेले आहेत कुमारनं. 13 जवळजवळ कुमार 9 खेळतोय आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 षटकं 90 धावा आणि 8 या गोलंदाजानं घेतलेल्या आहेत. 8 अकाउंटला आहेत कुमार यांच्या आणि तोच कुमार तुम्हाला गोलंदाजी पॉईंटवर पाहायला मिळतोय. जागा बनवली होती धनेश्वरनं मात्र मी चुकीचं म्हणेल. कारण आपण कुठल्या एसटीवर टान्स घेतो हे खूप महत्वाचं आहे. लेग स्टिपच्या भरपूर बाहेर निघाला होता धनेश्वर. खास करून कव्हरच्या कदाचित डोक्याच्या वरून खेळायचं असेल काही बरा मोठा गॅप तो दिसत आहे आणि त्या दिशेनं खेळायचं असेल. मात्र चेंडू इथे निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव हाताळताना कुमार. षटक क्रमांक 3
अक्रॉस खेळतोय, पाडेल करतोय चेंडूला, चेंडू जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अंतिम क्षणी सीमारेषेजवळ राजन मात्रे यांच्या माध्यमातून हा चेंडू अडला गेला. दोन धावा मिळतील, या दोन धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजे 14 घरामध्ये. मागील वर्ष धनेश्वरनं गाजवलं होतं, मागील वर्षामध्ये धनेश्वरच्या जर धावा आपण पाहिलं तर 100+ अधिक धावा मागील वर्षामध्ये धनेश्वरच्या खात्यावर होत्या. या वर्षामध्ये धनेश्वर का मागे आहे याचं कारण कमीत कमी वेळ देतोय, कमीत कमी स्पर्धा यावेळेस धनेश्वर खेळलेला आहे मीराच्या माध्यमातून. या कारणाचं निव्वळ जर पाहिलं आपण तर आपण ही 13 स्पर्धा खेळत 17 चेंडू निव्वळ खेळलेला आहे या मालिकेमध्ये धनेश्वर आणि 15 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. कावकव रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल मिळेल, सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं धनेश्वर मार्फत. सिंगलनं रवी स्ट्राईक होतोय, धावसंख्या 1 पुढे, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 घरामध्ये. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, मात्र लक्षात ठेवा मित्रांनो 2 वर्ष 18 महिने आणि जवळजवळ 11 दिवसाने आपल्याला प्रजासत्ता हा दिन साजरा करता आला होता. यावेळेस आउट साइड ऑफ स्टाम दिशा थोडीशी भरकटताना अतिरिक्त ताकद खांद्याला लावण्याचा प्रयत्न केला होता, या कारणाचा दिशा थोडासा भरकटतोय. कुमार व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आणखीन मिळते ती म्हणजे समीरा या संघाला संघ पोहोचतोय 16 घरामध्ये. आठवण झाली खास करून मित्रांनो याच उमेळमन नगरीची. यावेळेस पंच केलं गेलं चेंडूला, गॅप मध्ये निघून जातो लॉंगचे स्पीडर अजय मात्रे, दोन धावा काढण्याचा प्रयत्न फेकी मात्र थोडीशी उशिरा आणि याचा फायदा उचलता आला रवी पाटील सारख्या एका मोठ्या खेळाडूला. या दोन धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजे 18 घरामध्ये. भरपूर चर्चा केली जाईल उमेळमनच्या क्रिकेट बद्दल चर्चा केली जाईल, रिकामा वेळ असेल त्यानंतर या विषयावर चर्चा केली जाईल कसं घडलं उमेळमनचं क्रिकेट, कोणी आणलं उमेळमनचं क्रिकेट, सुरुवातीचा संघनायक कोण होता या विषयावर चर्चा केली जाईल. यंग पिढी आहे मित्रांनो आणि या यंग पिढीना माहिती असणं गरजेचं, कळणं गरजेचं आहे की आपलं क्रिकेट कोणी आणलं. आताची यंग पिढी जर आपण पाहिलं मित्रांनो तर फक्त क्रिकेट खेळत आहेत आणि घरी येत आहेत आणि मोबाईल व्हॉट्सअपच्या द्वारे चॅटिंग होते, मात्र आपलं क्रिकेट कसं घडलं, आपण कुणामुळे आज पाहतो. जवळजवळ म्हणायचं गेलं एक चेंडू अजून शिल्लक आहे, एक चेंडू पंच अजूनही शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, एक चेंडू वाईट टाकला होता, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि आज जवळजवळ म्हणायचं गेलं तर उमेळमन गावाची तिसरी पिढी खेळत आहे असं मी म्हणेल क्रिकेटच्या माध्यमातून, कारण 1965 तो काळ आठवला, 1965 जवळपास उमेळमनच्या क्रिकेटला सुरुवात झाली होती. स्क्वेअर लेग पंचांजवळ पाण्याची बाटली देखील घेऊन जायचं आहे. कुमार शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. उद्याचा धमाका काहीसा वेगळा आहे, उद्याचं आयोजन काहीसं वेगळं आहे लक्षात ठेवा. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी तक बाकी आहे दोस्तो. तुम्ही विचार करत असाल हा ट्रेलर आहे मग पिक्चर काय असेल, तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पिक्चर पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, एक मोठी सफलता शेवटच्या चेंडूवर जाता जाता का होईना, मात्र कुमार मात्र घरी पाठवतोय रवी पाटील सारख्या एका मोठ्या खेळाडूला. वळतू डीजेकडे, नंतर पुन्हा येतो मैदानाच्या आतमध्ये. रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझ वर घर तय, रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझ वर घर तय. कोणे देशी ने मु कोणे गावी ने मु सांग तुझ्या मनान काय करतय, कोणे देशी ने मु कोणे गावी ने मु सांग तुझ्या मनान काय करतय. नक्कीच नक्कीच गोव्याची आठवण आज आपल्याला आणून दिलेली आहे. एक गोव्याची स्पर्धा आपल्याला खेळायची आहे असं आपल्याला वारंवार आपण ऐकत होतो. यस नितीन आळवे सरांचं इथे आगमन झालेलं, त्यांचं देखील इथे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक टेनिस जगतातील एक नामवंत समालोचक म्हणजेच नितीन आळवे, त्यानंतर आमचे जवळचे मित्र राई गावातील एक बुलंद आवाज हेमप्रकाश, हे देखील एक जबरदस्त मोठे समालोचक आहे, त्यांना देखील विनंती करतो हेमूला की आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. तर नितीन आळवे आहेत आणि आमच्या सोबत इथे जॉईन झालेले आहेत. एक किताब दिला होता पूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलेले हे समालोचक आहेत लक्षात ठेवा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहासकार समालोचक म्हणून एक पदवी देण्यात आली होती नितीन आळवे सरांना आणि तेच आज मोठे समालोचक आज आपल्या सोबत जुडले गेलेले आहेत. चर्चा केली जाईल नितीन आळवेंकडे काय आहे, नितीन आळवेंजवळ आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भरत राऊतकडे काय आहे तर आगरीकोळी समाजाचा इतिहास, मात्र नितीन आळवेकडे पूर्णतः महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या सोबत आहे. प्रत्येक आकड्यावर आंतरराष्ट्रीय धावा किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास काय आहे हा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल नितीन आळवेंच्या मुखातून. धावसंख्या होते ती 18, षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले 3,
अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. राजू पाटील तिन्ही जगतातील एक लेजंड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप, वाईडचा इशारा. राजू आला, आठवण झाली राजूच्या त्या षटकाची, राजूच्या त्या ओव्हरची. चार गडी बाद केले होते, लागोपाठ चार गडी राजून बाद केले होते. एकही धाव खर्च न करता याच उमेळमानच्या नगरीमध्ये आणि याच खेळपट्टीवर त्याची आठवण झाली. कारण राजू गोलंदाजी पॉईंटवर येतोय. यावेळेस शपळवून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला या चेंडूवर. अतिरिक्त उचली घेताना चेंडू जवळपास यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धनराज यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनेक इतिहास आहेत मित्रांनो. मॅन विथ गोल्डन आर्म्स, जादूचा फिरकीचा गोलंदाज, जादूई फिरकीचा गोलंदाज, अशी अनेक उपमा आहेत राजूला तिने जगतामध्ये. अनेक नामवंत खेळाडू ज्याची तुम्ही नावं देखील ऐकली नाहीत अशा नामवंत खेळाडू सोबत क्रिकेट खेळलेला आहे. अनेक नामवंत मोठमोठ्या खेळाडूंसोबत त्यांच्या अगेन्स्ट क्रिकेट खेळ. नितीन आळवे सर सोबत मजा आहेत, नक्की चर्चा केलेली. शांतनूसोबत चंद्रकांत शिंदे म्हणा, त्यानंतर अमोल वेतोसकर, गोडदेव संघ म्हणलं संदीप मात्रे, असे नामवंत खेळाडूंच्या सोबत नितीन म्हणायचं गेलं तर राजू पाटील हा क्रिकेट खेळलेला आहे. आणि आज मोठा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी पॉईंटवर पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल जातोय, चेंडू जातोय तो सीमारेषा पार, चौका. धन्यवाद धन्यवाद विजय, मी ते थांबवतो कारण ते आगमन होतोय. यात चौकर नाही ते आगमन होतोय, ते म्हणजेच कर्मवीर आदरणीय सन्माननीय श्री विजय शेट पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हाय कमिटी, मात्र मी साहेबांना कर्मवीर हे नक्कीच म्हणेल कारण साहेबांच्या घरातून अजूनही कोणीही रिकामे हाताने गेले नाहीये. लक्षात ठेवा, जवळजवळ म्हणायचं गेलं तर समाजासाठी झगडणारे अनेक गावोगावी भेट देऊन त्या गावाच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या समस्यांवर निवारण करणं हा प्रमुख उद्दिष्ट आहे, हा प्रमुख हेतू आहे साहेबांचा. आणि आज ते सोबत आपल्या जुळले गेले आहेत. कर्मवीर आदरणीय सन्मान्य श्री विजय शेठ गोविंदजी पाटील. श्रद्धांजली वाहिली जाते, साहेबांचं शुभ असते सर्वे सर्व तुम्ही म्हणू शकेल या स्पर्धेचं. आणि खास करून म्हणायचं गेलं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमची चर्चा होत असते साहेबांसोबत आणि आज ते जुडले गेलेत. एक भाग्याची गोष्ट आहे, सकाळी थोडासा उशीर झाला कारण ट्रॅफिक भरपूर होते, त्या कारणाचं ते अडकले होते, मात्र आज भेट दिली. आणि अग्रिकोळी समाजाबद्दल म्हणायचं गेलं तर आज साहेबांना अग्रिकोळी समाजाची पूर्णतः माहिती आहे. अग्रिकोळी समाजाच्या माध्यमातून कुठली कार्य केली जातात हे देखील साहेबांना माहिती आहे. आणि त्या कारणाचं त्या विषयावर वळण्याअगोदर मी पुन्हा एकदा साहेबांचं इथे हार्दिक स्वागत करतोय. कर्मवीर विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील मी उमेदमान मास्टर्सच्या वतीनं इथे हार्दिक स्वागत करतोय. वळतो मित्रांनो चालू सामन्याकडे, संघ पोहोचतोय तो म्हणजेच 29 घरामध्ये. षटक पूर्ण झाली 4, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राजूकडे पाहिलं आपण तर राजूनं जवळजवळ 11 धावांचा षटक आदळला. पहिल्या षटकात होतो विकास मात्रेनं 5 धावेचं, अजय मात्रेनं दुसरं षटक जवळजवळ 7 या धावेचं आतळलं होतं. त्यानंतर कुमारनं जवळजवळ 6 धावेचं तिसरं षटक आतळलं. राजूला मात्र थोडासा मार बसतोय, थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो मिराच्या माध्यमातून. धाव संख्या पोचते ती म्हणजेच 29 घरामध्ये. तब्बल 11 धावा राजू पाटीलच्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. तर रवीसाठी सुवर्ण संधी आहे, लागोपाठ 2 षटकार मारायचे होते रवीला. 500 रुपयाचा पारितोषिक मयूर करून होता, मात्र तोच रवी प्रेक्षकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना नाराज करताना. दोन खेळाडू बाद झाले. रमाकांत जो फाउंडेशन उभारण्यासाठी आला होता, 3 चेंडूचा सामना केला, जवळजवळ 7 ते 8 सेकंद मैदानाच्या आतमध्ये राहिला, एक धावसंख्या काढून बाद झाला. रवी पाटील ज्याने 10 ते 15 मिनिटं वेळ मैदानाच्या आतमध्ये गाळवला, तब्बल विचार केला रवीबद्दल तर 7 चेंडूचा रवीनं सामना केला आणि 7 चेंडूमध्ये निव्वळ 7 धावा या खेळाडूनं आपल्या संघासाठी बनवल्या. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस होता. अक्रॉस क्रिकेट म्हटलं मित्रांनो तर व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं टेनिस जगतामध्ये. आणि यावेळेस ते क्रिकेट खेळायचं होतं सुरेंद्र मात्रेला. सुरेंद्र म्हटलं तर मोठा खेळाडू, सुरेंद्र म्हटलं तर एक नामवंत खेळाडू मीरा मास्टर संघाचा, ज्याच्यामध्ये कुवत आहे, ज्याच्यामध्ये धमक आहे मोठमोठे फटके खेळण्याची. डान्सिंग द पीच फुटबॉलचा वापर, मिडल द बॅट, चेंडू फ्लाइट घेतली गेली मिडवी क्षेत्रामध्ये, 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय कुमार, मात्र फेकी पर्यंत या 2 धाव पूर्ण. या 2 धावीने संघ 2 पावलं पुढे निघताना संघ पोहोचतोय तो म्हणजे 31 घरामध्ये. सुरेंद्र मात्रे
वैयक्तिक कामगिरी सुरेंद्र मात्रेची पाहिली आपण या वर्षामध्ये, तर जवळजवळ सुरेंद्र मात्रेंना 25 चेंडूचा सामना या वर्षामध्ये केलेला आहे आणि 25 चेंडूमध्ये 45 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. अक्रॉस यावेळेस सक्सेसफुल ठरतोय, चेंडू गॅप मध्ये निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. राजन मात्रे त्या दिशेने आहेत, पुन्हा एकदा या दोन धावा, मोठे फटके येत नाहीयेत. खास करून म्हणायचं गेलं तर जास्तीत जास्त भर टाकले जाते सिंगल अँड डबलनं. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल अँड डबलनं स्कोरबोर्ड हलतं राहणं हे मिऱ्या संघासाठी खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे नितीन सर ज्याप्रमाणे चर्चा केली होती मी हरिचंद्र पाटील सोबत टॉस बॉक्स मध्ये, तेव्हा हरिचंद्र म्हटलं होतं की 40 ते 45 आत आम्ही नवघर संघाला अडवण्याचा प्रयत्न करू, आणि ते म्हटलं होतं ते करताना दिसतोय हरिचंद्र पाटील असं मी म्हणेल. कारण आता धावा आपण पाहिल्या स्कोरबोर्डवर तर 33 धावा लागलेल्या आहेत, 3 चेंडू नितीन सर अजूनही शिल्लक आहेत आणि जवळजवळ या 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारणं हे मिऱ्या संघासाठी खूप महत्वाचं असेल. मोठा फटका खेळायचा होता, विथ द टर्न खेळायचा होता, मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय कारण चेंडू पडला गुडलेनवर आणि त्यानंतर हा चेंडू थोडासा बाहेर निघाला, वळतोय चेंडू आणि या कारणास्तव पंच हा चेंडू वाईड देत आहेत. अवांतरमध्ये भर, धावसंख्या 34 घरामध्ये. हरिचंद्र पाटील लेजंड ट्रॉफी मला आठवली मुंबई नगरीमध्ये, जवळजवळ म्हणायचं गेलं तर 60 ते 62 संघ, 60 संघ मला वाटते आले होते लेजंड ट्रॉफी खेळण्यासाठी खास त्या मुंबईच्या नगरीमध्ये. आणि त्या 60 संघामध्ये आपल्या अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेच्या संघानं पहिला क्रमांक पटकावला होता, त्याची आठवण मला झाली कारण ती लेजंड ट्रॉफी हरिचंद्र पाटील देखील खेळला होता. एक चेंडू 4 धावा, चेंडू पॉइंटला ढकलून त्या 4 धावा धावून काढल्या होत्या याच खेळाडूनं आणि आपल्या संघाला विजय मिळून दिला होता, याची आठवण ताजी होते कारण हरिचंद्र पाटील आज पाहतो इनसाइड आउट चेंडू खेळतोय, गॅप मध्ये चेंडू निघून जातोय, 1 बॉल सी मारेच्या पार, सुरेंद्र मात्रे यांचा हा ब्रँडेड चौका. ज्याप्रमाणे बदामच्या राजाला बदामची राणी शोभून दिसते त्याप्रमाणेच या प्रकारच्या चेंडूला ह्या प्रकारचा फटकाच शोभून दिसतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चौकार, चौकारांना मात्र धावसंख्या हनुमंताप्रमाणे उडी मारताना संघ पोहोचतोय तो म्हणजेच 38 घरामध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला हरिचंद्र पाटील ज्याच्या खात्यावर अनेक विकेट्स आहेत, तब्बल 10 विकेट्स या गोलंदाजाच्या खात्यावर आहेत. एक म्हणायचं गेलं तर फ्लिपर हातला समोर टाकला होता, एक मेजवानी समोर ठेवली होती, एक प्रकारे फसवा चेंडू असा देखील मी म्हणू शकेल समोर ठेवला होता हरिचंद्र मात्रेनं. षटक पूर्ण होतात, 5 अधिकृत धावा जर आपण पाहिल्या मिऱ्या संघाच्या त्या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 39 धावा धाव फलकाला लागल्या जात आहेत, 40 धावेचं आव्हान समोर ठेवलं जातं नवघर मास्टर या संघासमोर. खेळाडू कक्ष आहे नवघर संघ, आपण खेळाडू कक्षामधूनच उतरायचं आहे फलंदाजी करण्यासाठी, हा नियम आहे लक्षात ठेवा. खेळाडू कक्षामधूनच आपण फलंदाजी करण्यासाठी निघायचं आहे, बॅट घेऊन या. धावसंख्या 40 आहे, 39 धावा झालेल्या आहेत, 40 धावा जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत त्या नवघर संघाला मिऱ्या या संघानं. पाहायचं आहे काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी नक्कीच माझ्यासोबत नितीन आळवे सर आहेत. तत्पूर्वी मी विनंती करतो दोन संघांना की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पांजू संघनायक आणि दहिसर संघनायक, पांजू संघाचे संघनायक दिलीप भोईर आणि दहिसर संघाचे संघनायक चेतन मात्रे. दहिसर संघनायक कोण आहे, मिलिंद आहे का? दहिसर संघनायक मिलिंद आहेत. त्यानंतर पांडू संघनायक लक्षात ठेवा, लगेच या नियमावली खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा. 3 वेळा तुम्हाला कॉल केला जाईल, 3 कॉलला तुम्ही आला नसाल तर आपल्या अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेच्या नवीन नियमानुसार जो संघनायक पुढे इथे असेल त्या संघनायकाला पुढे चाल दिली जाईल लक्षात ठेवा. आगमन झाले त्यांचं आम्ही स्वागत करतोय, कृपया व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे. आमच्या आदरणीय माननीय श्री विजय शेठ गोविंद पाटील महाराष्ट्र प्रदेश सचिव, काँग्रेस आय कमिटीचे सचिव महाराष्ट्र प्रदेश, हे वेगळ्यात वेळ काढून आणि आमच्या कुठल्याही कार्यात ते नेहमीच सहभागी होतात. आज सुद्धा ते त्यांचं काम टाकून वेगळ्यात वेळ काढून इकडे आले होते. थोडासा उशीर झाला, बक्षीस उद्घाटन सोहळ्यात येणार होते परंतु थोडासा उशीर झाला काही कारणास्तव, तरी पण ते वेळात वेळ काढून ते हजर झालेत. आमच्या उमेदवार आग्री मास्टरचे अध्यक्ष श्री दिनेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण माननीय श्री विजय शेठ पाटील यांचा सन्मान करावा.
माननीय श्री विजय शेठ पाटील काँग्रेस आई महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव कर्मवीर श्री विजय शेठ पाटील यांचा सन्मान केला जातो. धन्यवाद सर. मी नक्कीच कर्मवीर आदरणीय सन्माननीय श्री विजयजी पाटील साहेबांचं इथे स्वागत केलं गेलं. खरोखरच साहेब आले, मागील वर्षामध्ये देखील आले होते साहेब आणि आज देखील खास करून उपस्थित झालेले, त्याबद्दल नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो. इथे साहेबांच्या शुभाशय नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथे आम्ही टॉच बॉक्स मध्ये जातोय. परिसर संघाचे संघनायक आणि पांजू संघाचे संघनायक दोघांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. एम्बी शूटर्स प्लीज आपला कॅमेरा टॉच बॉक्स मध्ये आपण वळवायचा आहे. तर कर्मवीर आदरणीय सन्माननीय श्री गोविंदजी पाटील विजयजी गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. लक्षात ठेवा, दहिसर अँड पांजू पाच षटकांचा सामना, पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला दोन खेळाडू ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसरं षटक ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस कंपल्सरी चार यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून टोटल चार फिल्डर्स तुम्हाला 30 यार्डच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. पाच षटक, पाच गोलंदाज, लक्षात ठेवा बॅट अँड बॉल असा कॉल करायचा आहे. तर टॉस केला जातोय. साहेबांच्या शुभ असते. पांडू संघाचे संघाने बॅटचा कॉल आहे, दिलीप यांचा बॅट. नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये सन्मान करतोय. एक मिनिट सर, थांबा एक मिनिट. इथे मात्र आम्ही सन्मानित करतोय दोन्ही संघाचे संघनायक आहेत आणि ते सन्मानित केलं जाईल आपल्या पारंपरिक पद्धतीनं, मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनं हा सन्मान केला जाईल. गांधी टोपी लक्षात ठेवा डोक्यावर परिधान केली जात आहे. दिनेश पाटील यांच्या शुभ असते. त्यानंतर पांडू संघाचे संघनायक दिलीपला देखील गांधी टोपीनं सन्मानित केलं जात आहे. लक्षात ठेवा हा मान आहे, हा बहुमान आहे आमच्या उमेळमान मास्टर्स संघाचा. त्यानंतर लगेच स्मरण देवतेचं पूजन म्हणजे आपल्या म्हणतायत की आपल्या मस्तकामध्ये सरस्वतीचं आगमन खास कर वास्तव्य असतं आणि त्या सरस्वतीचं पूजन केलं गेलं टिळक लावून मस्तकावर. तर साहेबांच्या शुभाचं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं गेलं. वेलकम वेलकम मिलिंद अँड वेलकम दहिसर, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच वेलकम दिलीप अँड वेलकम पांजू, तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. थोडी चर्चा केली जाईल. दिलीप आहेत आणि साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील बसून घ्यायचं आहे. विंध टॉस दिलीप, एक नाणेफेक जिंकतोय आणि नक्कीच पाच षटकांचा सामना, काय असं निर्णय तुझा? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊन सामन्याच्या टीमला कमीत कमी 40 रन्सवर थांबवायचा प्रयत्न करतो. प्रथम क्षेत्ररक्षण करणार, 40 धावांच्या आत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार. आज दिलीप प्लेइंग 11 तुमची पूर्ण आहे का? 11 खेळाडू जे रेग्युलर असतात ते तुमचे पूर्ण आहेत का? हा खेळाडू पूर्ण आहेत आमच्या, परंतु मी एक उमेलमान संघाचा आभार मानू करतो की त्यांचं आयोजन आणि त्यांची संघटना म्हणजे खेळाडूंची अशी चांगली राहू दे ना, असंच आयोजन करू दे अशी आमची पांजू टीम कप्तानची अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद दिलीप, तुला या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळतोय खास करून दहिसर संघाचे संघनायक मिलिंदकडे. मिलिंद, तू नाणेफेक हरतोय, जर नाणेफेक जिंकला असता तर प्रथम निर्णय काय असता तुझा? नाणेफेक जिंकला असता तर प्रथम निर्णय म्हणजे आम्ही फिल्डिंग ती म्हणजे दोन, कारण यामुळे ओपन ग्राउंड मध्ये चेस करणं खूप म्हणजे मला असं वाटेल चेस करावं. तर यस, यावेळी तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. मिलिंद, पाच षटकांचा सामना, किती टार्गेट पांजू संघासमोर देण्याचा प्रयत्न कराल? आता ग्राउंड तर हिशोब घेतला तर आपण कमीत कमी 60-70 रन असावा. इथे जास्त वेळ घेत नाही, साहेबांसोबत आम्हाला चर्चा करायची आहे. मात्र शेवटचा प्रश्न असेल खास करून मिलिंद तुझ्यासाठी, आजचं आयोजन, गेल्या वर्षीचं आयोजन तर तू पाहिलं होतं, मात्र आजचं या वर्षाचं आयोजन आणि खास करून या ट्रॉफ्यांबद्दल तू काय म्हणशील? आता मी तर पहिल्यांदाच आलो या ग्राउंडवर, पण याच्या 2-3 वर्षापूर्वी बघायचं होतं इथे पूर्ण पाणी भरलेलं असायचं. गावकऱ्यांच्या मेहनतीमुळे ते बांध वगैरे टाकून पाणी आणणं बंद केलं, चांगलं ग्राउंड बनवलं आणि जेव्हा मी इकडे आतमध्ये प्रवेश केला तेव्हा मला असं वाटलं फिलिंग मी, कारण बाजूला त्या सर्व नारळाच्या झावळ्या लावलेल्या आहेत,
ते टोबन बनवलेले आहेत, खूप छान खूप छान. नक्कीच मिलिंद तुला देखील या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच फील्ड झाला, गोव्याचा फील्ड झाला मित्रांनो. ही मेहनत आहे 7 दिवसाची आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की उमेळमान मास्टरच्या जवळजवळ प्रत्येक खेळाडूचा 2 ते 3 किलो वजन कमी झालं असेल. वळतोय आम्ही खास करून दिनेश पाटीलकडे, कारण संवाद साधतील कर्मवीर आदरणीय श्री विजयजी पाटील साहेबांसोबत. नमस्कार. नमस्कार विजय शेठ पाटील साहेब. विजय शेठ पाटील साहेब, साहेब तुम्हाला विनंती करतोय की आपण आमच्या गावात आलात आमच्या विनंतीला मान देऊन, कारण क्रिकेट ही असं इशू आहे साहेब की या तरुण वयात तुम्हाला या वसईमध्ये कोण ओळखत नाही असा एखादा माणूस दिसेल. आणि साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की या मैदानाबद्दल तुमचं काय मत आहे आणि आयोजनाबद्दल तुमचं मत काय, पूर्ण ओव्हर इकडचा जो माहोल आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब? आज उमेळवान इथे मास्टर कपचं जे आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. तसंच तुम्हाला सगळं गावकरी असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, तुम्हाला त्यांचा पण सपोर्ट असतो, त्यांचे पण आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण वसई असो मुंबई असो, या ठाणा जिल्हा आता नवीन पालघर जिल्हा ही आपलं अग्री कोळ्यांचं हे अस्तित्वातलं एरिया आहे. आणि खरं म्हणजे नुसतं अग्री कोळी नाही तर जे पण आपले जोडीला भूमिपुत्र आहेत त्यांचं एक आता जो आदर ठेवला पाहिजे आणि त्यांचा जो पूर्वीचा हक्क आहे तो आपण राखून ठेवला पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणून हे जे तुम्ही बरे ते सॉल्ट डिपार्टमेंटची जमीन असेल किंवा सरकारी जमीन असेल, पण सरकारच्या अगोदर आपण इथलं आपल्या पूर्वजांचं अस्तित्व होतं आणि तो हक्क राखून तुम्ही गावकऱ्यांसाठी हे ग्राउंड आज ठेवलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. की असं धैर्य दाखवलं तर दुसऱ्यांना पण ऊर्जा मिळते. आणि आमच्या भागामध्ये आता मालजीपाड्यालासुद्धा आम्ही सॉल्ट जमीनमध्ये हे ग्राउंड तयार केलेलं आहे, 5 एकर जमिनीचा कब्जा घेतलेला आहे, तिथे भरणी केलेली आहे आणि तिथे गावकऱ्यांची सर्व मुलं खुश झालेली आहेत. कारण तिथे ज्या अडीअडचणी होत्या ते माझ्यापरीने दुसरे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट देऊन त्यांचं आज ग्राउंड तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये बुलडोझर करून आता ते प्लेन करण्यात येईल आणि यावर्षी नक्कीच मॅचच्या एंडिंगच्या अगोदर तिथे मॅचेस खेळवल्या जातील. कारण आपण पूर्वजांचा जो हक्क आहे तो आपण राखून ठेवला पाहिजे. कारण कुठले पण सरकारी कायदे असतील आणि कुठले नियम असतील पर गावकऱ्यांच्या बाबतीमध्ये ते नियम जर आपल्याला जर पाळायला लावत असतील किंवा हक्क देत नसतील तर आपण आग्री हिस्सा कोळी हिस्सा जो आपला भूमिपुत्रांचा हिस्सा आहे तो त्यांना दाखवलाच पाहिजे. कारण आताचं आमचं एक दुर्गा मातेचं एक हायवेला मंदिर आहे आणि ते चांगलं जागृत मंदिर आहे तर तिथेसुद्धा ते रोड बाउंड्रीमध्ये गेलं होतं आणि एक हायकोर्टाने निकाल दिला होता की असं काय रोड म्हणजे हायवेला किंवा कशा रोडला अडचणीतलं जर मंदिर असतील ते तोडून टाका, पण त्याची शहानिशा करून तोडून टाका. आणि तिथे मी एक हक्क मागण्यासाठी महानगरपालिकेमध्ये गेलो, तिथे माझ्यावरती खोटी केस भरवण्यात आली की मी अधिकाऱ्याने धक्काबुक्की केलं, त्यांचं कॉलर पकडलं, असं खोटी केस करण्यात आली. मी हायकोर्टामध्ये माझं म्हणणं म्हटलं आणि हायकोर्टाने माझं ते म्हणणं ऐकून ती केस क्रॅश करून टाकली. म्हणजे इथे इथे जे आपल्याला वाटतं की जे पण लोकनेते आहेत त्यांनी भूमिपुत्रांना हक्क देण्यासाठी कुठलं पण त्यांचं कर्तव्य निभावलं पाहिजे आणि ते त्याच्याबद्दल उदाहरण दिसतं की ते निभावलं गेलं नव्हतं. पण मला कोर्टाने न्याय दिला आणि याच्यामध्ये आम्ही पूर्वी याच्यामध्ये एक जमिनीचा हक्क मागण्यासाठी जो प्रस्ताव टाकला होता ते देवीच्या कृपेने तुम्हाला सांगतो या 15 दिवसामध्ये तो 2 एकरचा प्रस्ताव आता आम्हाला पास होऊन आलेला आहे फॉरेस्टच्या डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे मी मुद्दाम उदाहरण देतो की आपले जे ग्रामदेवता आहेत त्या नक्कीच आपल्या पाठीशी असतात, पण आपलं मनोबल आपण तोडता कामा नये, आपलं धैर्य तोडता कामा नये. आपला पूर्वजांचा जो हक्क आहे, आपण भूमिपुत्राचा हक्क आहे, तो नेहमी मागण्याचा आपण एकत्र आलं पाहिजे. आज ही मास्टर कप म्हणजे हा एकत्रेचं प्रतीक आहे आणि असे एक सामने खेळून भूमिपुत्रांना प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही करत आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरोखरच आगरी समाजाची शान आहेत तुम्ही, कारण तुमच्यासारखे नेते आम्हाला आगरी समाजासाठी पाहिजेत. खरोखरच आम्हाला अभिमान आहे, उमळमान गावाला अभिमान, पूर्ण वसई तालुक्याला तुमचा अभिमान आहे.
कारण तुमच्यासारखे नेते या वसई तालुक्यातमध्ये आहेत, त्यांच्यामुळे क्रिकेट जिवंत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण समाज जिवंत आहे. खरोखर समाजासाठी तुमचं योगदान फार मोठं आहे साहेब. आणि आमच्या उमेळमा नागरी मास्टर्सचं तुमचं खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो साहेब. तुमच्या सहकार्य नेहमीच असतं आम्हाला, तुमचा आदरतिथ्य नेहमीच असतं. स्वी पॅलेसला गेलो, तुमचा जो आदरतिथ्य बघतोय आम्ही, तुम्ही VIP माणसाप्रमाणे आम्हाला आदरतिथ्य देता. कोण कुठल्या जातीचा धर्माचा याचा कधीच तुम्ही विचार केला नाही साहेब. आम्ही बघितलं की एकच व्यक्ती अशी आगरी समाजाची शान आहे, कारण आम्हाला सुद्धा खूप मजा येते अशा व्यक्तीजवळ जाण्यासाठी, कारण आपल्याला खरोखर आपल्या समाजाच्या व्यक्तीला ते साहेब मान देतात, आम्हाला भरून येते साहेब. खरोखर एखाद्या मंत्र्याच्या ऑफिसला गेलं तर अशी ट्रीटमेंट आम्हाला कधी मिळणार नाही, कारण थूछू केलं जाईल. पण तुमच्यासारखे महान थोर नेते या वसई तालुक्यात आगरी समाजासाठी कार्यरत आहेत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. नाही मला सुद्धा आणि माझ्या संपूर्ण टीमला सुद्धा मी आगरी असल्याचा अभिमान आहे. आणि आगरी समाज हा वसई मुंबई ठाणे आणि मुंबईमध्ये जिवंत ठेवायचा असेल तर अशा असा सामाजिक नेते आणि असा समाज एकत्र येऊन असे क्रिकेट सामने खेळवले गेले पाहिजे. आणि हे क्रिकेट सामने खेळवताना तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचं सहकार्य फार मोलाचं आहे साहेब. आणि ते सहकार्य तुम्ही आम्हाला करतात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि आपण आमच्या या सामन्यासाठी भेट दिली त्याबद्दल खरोखरच मनापासून धन्यवाद देतो साहेब. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो. जय आगरी. हॅलो, षटक संपते. दुसरं धाव संख्या ती म्हणजे 18-40 धावांचं टार्गेट आहे आगरी समाजाचे भीष्म पितामह सन्माननीय विजय शेठ पाटील जे सिकंदर सुलतान आणि आगरी समाजासाठी भरपूर व्यासपीठावर सन्माननीय विजय शेठ पाटील आमची भेट झालेली आहे. खास करून मोहन पाटील यांच्या स्पर्धेला आणि भरपूर चर्चा करतो आम्ही शेठची जेव्हा पण आम्हाला वेळ मिळतो. तर आज अमूल्य वेळ देऊन खरोखर तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. सन्माननीय विजय शेठ पाटील सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आहे कमिटी. आता ते चाललेले आहेत कारण तेवढा वेळ नाही बोलण्यासाठी, मात्र जेव्हा संध्याकाळी येते झाड लावतात, झाड लावतात साहेब. येस, वृक्षारोपणाचं कारण हे सामाजिक कार्य आहे आणि झाडं जेवढी असतील तेवढीच, कारण हा कार्यक्रम सुद्धा विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आज आपण उजव्या साईडला इकडे बघतोय. 40 धावांचं टार्गेट आहे, 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 18. दोन संघ तुम्ही बघतायत, मीरा मास्टर्स आणि नवघर मास्टर्स. या दोन संघांमध्ये सन्माननीय भगवानजी पाटील हे सुद्धा इकडे आले, जे आमचे परममित्र आहेत, एज अ व्हेरी क्रिकेटर सचिव आहेत आज आगरी कोळी सामाजिक संस्थेचे. तर आणि रायगावचे अध्यक्ष सुद्धा आहेत. वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण सन्माननीय विजय शेठ पाटील, विजय हे नाव आठवलं तर नक्कीच आम्हाला अमिताभ बच्चन सरांची आम्हाला आठवण झाली. 20 चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनचं नाव होतं विजय. जंजीर चित्रपटापासून सुरुवात झाली होती आणि त्या दिवसापासून त्यांनी मागे वळून कधी बघितलं नाही. तसंच ससुनगर गावामध्ये एक दिव्य ज्योत प्रगटली विजय शेठ या नावाने आणि आज आगरी कोळी समाजाचे खरोखर भीष्मपितामह आहेत, याचा सर्वांना प्राऊड फील झाला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आता मधलं गुडलँड स्पॉटर बॅकफूट पंच करतायत, कलेक्ट करेपर्यंत एक धाव तिथे कम्प्लीट झाली, मात्र लगेच दोन धाव्यासाठी राजू पाटील बघा किती वेगाने तिकडे धावत आहेत. आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20. 20 आकडा आला. वीरेंद्र सेवक सरांची आम्हाला आठवण झाली. वन डे क्रिकेटमध्ये 20 वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा मान वीरेंद्र सेवक यांच्या नावावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 20, अजून अर्धा पल्ला गाठलेला आहे, अजून 20 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजे सुरेंद्र. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक, सक्सेसफुल स्ट्रोक बघायचा आहे, खूप वेगाने तिकडे चेंडू जातोय. पुन्हा एकदा मला आठवण करून देत आहेत मिस्टर नरेश सावंत जॉन्टी रोड्स, या सरांची आम्हाला नक्कीच आठवण करून देत आहेत. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24 आकडा आला. सचिन सरांचं वय होतं 12 आणि शाळेमध्ये जेव्हा ते पहिले मॅच खेळले तेव्हा त्यांनी धावा बनवल्या होत्या 24. चाळीस धावा करायच्या आहेत, 24 धावा झालेल्या आहेत, अजून 16 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 धावा, बॉल टू बॉल मॅच आहे. मात्र क्रिकेटमध्ये आपण कधीच सांगू शकत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठला इतिहास घडेल, कितीतरी इतिहास घडलेले आहेत, ते नक्कीच आमच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळतील. फुल टॉस चेंडू, सॉफ्ट हॅन्डने खेळला, थोडासा गॅपमध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय, बघायचा आहे. व्हॉट अ स्ट्रोक, ब्युटिफुल टायमिंग अँड गेट द बाउंड्री. रात पुनवेची चैता पाकाची, इल जायली पाठीची आई, इल जायली पाठीची, उठ गो वराळ देवी, ए
म्हणजे धाव संख्या ती म्हणजे 28 वन डे इंटरनॅशनल सनत जयसूर्या 28 शतक त्यांच्या नावावर होती. 28 वर्ष लागली दुसरा वर्ल्ड कप हिंदुस्थान संघाला नक्कीच जिंकण्यासाठी. तो दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा होता. आईचं गाणं तुम्ही ऐकलं, प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्या चीपमध्ये आहे. मागच्या साईडला जर बघितले तर जीवदानी, डाव्या साईडला जर बघितलं तर चंडिका, समोर जर बघितलं तर धारावी अशी शक्तिपीठ चारही साईडला आहेत. तर हलक्या हाताने फक्त ऑन साईडला ग्लान्स करतायत. एक धाव तिथे कम्प्लीट करता डीप मिडल विकेटला स्वतः रवींद्र पाटील तिकडे आहेत. बघायचा थ्रो बघा, डायरेक्ट थ्रो, वॉट अ थ्रो. राजू पाटील थोडंसं विचार करतायत तिकडे, कारण कुठेतरी फिटनेसमध्ये कमी पडले दुसरी धाव घेताना. मात्र एक धाव तिथे कम्प्लीट झाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29. वन डे क्रिकेटमध्ये सचिन सरांनी धावसंख्येचा पाठलाग करताना 29 शतकं सचिन सरांच्या नावावर होती. मित्रांनो धावसंख्या ती म्हणजे 29. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राजन म्हात्रे, माजी नगरसेवक मीराबाईंदर महानगरपालिका. दॅट्स अ व्हेरी गुड हाईट, व्हेरी गुड पर्सनॅलिटी. नक्कीच आम्हाला चॉमची आठवण नेहमी येते जेव्हा मी राजनला बघतो. सध्याच्या या वर्षामध्ये जबरदस्त किचन बघतात, किचन साहेबांना किचन बघायचं आहे. येस येस, आपल्या महिलांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांना. येस येस येस, आमच्या माय माऊलींच्या जोडीला सुद्धा आम्ही होम मिनिस्टर पासून वेगवेगळे कार्यक्रम खेळतो. जर वेळ भेटला तर उद्याच्या दिवशी तो कार्यक्रम करू आपण. तर विजय शेठ पाटील नक्कीच उपहारगृह डाव्या साईडला एक अतिशय आम्ही खरोखर आज मला वाटत नाही का आपण नायगावमध्ये मॅच बघतोय. मला वाटतं साऊथ आफ्रिका डर्बन किंवा वेस्ट इंडिजच्या जमायकाला मी आहे कॉमेंट्री करण्यासाठी. इट्स अ व्हेरी गुड अँड अ व्हेरी गुड ब्युटिफुल ग्राउंड, अतिशय चांगलं आयोजन. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आजच्या आणि नक्कीच उद्याच्या दिवशी जर आम्हाला वेळ भेटला तर भरपूर इतिहास नक्कीच उमेळमान मास्टर क्रिकेट संघाचा सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक अतिशय चांगलं ग्राउंड्स बघा, आजूबाजूला हिरवीगार झाडं, आजूबाजूला सर्व शक्तीपीठ आहेत आणि याचा किती आनंद आज मरमरात इकडचे प्रेक्षक लोक घेत आहेत. सुरेंद्र हलक्या हाताने फक्त पहिला चेंडू बॅटवर घेत आहेत. वाईडिश मिडऑनला तिकडे चेंडू येतोय. दोन खेळाडू खूप वेगाने येतात, मात्र अजयनी मला वाटतं तिकडे थांबवलं. दोन बंधू एकमेकांसमोर खेळतात. मित्रांनो लक्षात ठेवा, दोन सख्य बंधू आहेत, अजय म्हात्रे यांना राजन म्हात्रे. हँडिकॅप क्रिकेट संघाचे हिंदुस्थानाचं प्रतिनिधित्व करताना अजयनी आऊट ऑफ इंडिया भरपूर टूर केलेले आहेत, खास करून साऊथ आफ्रिका विरुद्ध चांगली बॅटिंग सुद्धा केलेली आहे. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 30. प्रतापगडाला कधी गेलात मित्रांनो लक्षात ठेवा, 30 घरं तुम्हाला प्रतापगडावर बघायला भेटतील. 30 घरांची वस्ती आहे. धावसंख्या ती म्हणजे 30. बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय. क्रॉस पॉईंटमध्ये कलेक्ट करतात आणि एकच धाव तिथे मिळतात आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकतात ती म्हणजे 31. 31 आकडा आला वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 31 चेंडूमध्ये सर्वात वेगवान षटक एबी डिव्हिलर्स यांच्या नावावर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, षटक संपतंय जर इथे बघितलं तर 3. धावसंख्या ती म्हणजे 31. मागच्याच आठवड्यामध्ये शिवसेनेची एक स्पर्धा इकडे होती, तेव्हासुद्धा आम्हाला आमंत्रित केलं होतं, मात्र काही कारणासह फॅमिलीच्या कारणासह मी येऊ शकलो नाही आणि खास इतिहास सांगण्यासाठी मला बोलवण्यात होतं, त्याच्यामुळे मी क्षमस्व मागतो, कारण ते दोन दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मात्र काही कारणासह मी येऊ शकलो नाही, का आमचा संघ इकडे आलेला आहे. ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघाचं आगमन इकडे झालेलं आहे आणि खास करून आज जर बघितलं तर आज संघामध्ये विशाल नाईक सरांचं सुद्धा कमबॅक झालेलं आहे. अमोल वितोसकर सर आहेत, दॅट्स अ सिनियर प्लेअर. तर ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघाचं सुद्धा आम्ही इकडे स्वागत करतोय. इंजुरीच्या कारणामुळे आज मी खेळू शकणार नाही, खूप दुःख वाटते, खास करून कारण एवढं चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळच न मिळणं खूप म्हणजे दुर्भाग्य म्हणावं लागेल. गोलंदाजीचा मार्कवर रवींद्र पाटील, पहिला चेंडू बघा, इनकट होते, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाला काहीच समजलं नाही. फारूक इंजिनियर सरांची आम्हाला आठवण येते. माधव मंत्री, सुनील मनोहर गावस्कर यांचे मामा, 1952 पहिला इंग्लंड टूर केला होता तेव्हा यष्टी रक्षकाची कामगिरी माधव मंत्री यांनी बघितली होती. तर रवी पाटील याच्याबद्दल काय बोलू मित्रांनो, 35 वर्षाचा अनुभव आहे. इस इज अ ऑलराऊंडर खेळाडू असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये रवीकडे व्हेरिएशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघा. आता मात्र लेट कट करतायत राजन म्हात्रे. शॉट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक तिकडे आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 33. महेंद्र सिंग धोनीला काल वन डे क्रिकेटमध्ये म्हणजे इंटरनॅशनल सर्व क्रिकेटमध्ये 17,000 धावा पूर्ण करण्यासाठी 33 धावांची गरज होती. धावसंख्या ती म्हणजे 33. पॉइंटला थोडासा गॅप मिळतोय बघायचा अजय म्हात्रे, कारण चेंडूच्या मागे धावते आहेत. भाग मिळ का भाग, मैं तो भागना चाहता हूँ, मैं तो दौड़ना चाहता हूँ, लेकिन मैं रुकना नहीं चाहता. चार
हिंदुस्थान संघाला धावसंख्या ती म्हणजे 37. अजय म्हात्रे ऑन साईडला चेंडू बघायचा आहे, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिकडे जातो, एकच धाव तिथे मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 38. फक्त दोन धाव्यांची गरज आहे. नवगर मास्टर्स अँड मीरा मास्टर्स, 8 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. पुढच्या हप्त्यामध्ये सुद्धा याच मैदानावर खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मात्र सोमवारच्या दिवशी आमचं प्रस्थान मालवणला होणार आहे 2.5 लाखाच्या स्पर्धेला. फुल लाईन डिलिव्हरी, वॉट स्ट्रोक्स, स्वीटली टायमिंग, पक्का 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 ये लगा छक्का. आणि अशा प्रकारे नवगर मास्टर क्रिकेट संघ आज विजय करतो. अभिनंदन नवगर मास्टर क्रिकेट संघाचं. सन्माननीय अभिषेक पाडवी.